साठी प्रमुख धर्मगुरू संत तेरेसा चर्च कडे 1948 साली पहिली यात्रा उंदीरगाव या ठिकाणी भरली आणि त्या यात्रेसाठी 300 लोक होते. फादर बाखर यांनी ही मिसा ही यात्रा त्या ठिकाणी सुरू केली आणि नंतर लोकांची इच्छा होती की आता आपण माउंट मेरी बँड्रा या ठिकाणी यात्रेला जाऊया, परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे लोक मुंबईला जाऊ शकले नाही आणि म्हणून फादर बाकर यांनी पुढाकार घेऊन त्यांना सांगितली की तुमचे नवस, तुमची इच्छा, तुमची प्रार्थना भेटण्यासाठी आपण हरगाव या ठिकाणी यात्रा सुरू करू. आणि म्हणून 1949 साली नाशिक धर्मप्रांत ज्या धर्मप्रांतामध्ये अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार हे जिल्हे असून या जिल्ह्यामध्ये सर्व भाविक हरगावला येतील या आशेने त्यांनी ही यात्रा सुरू केलेली आहे. आणि आता यात्रेचं स्वरूप पुष्कळ काय बदलत आहे, त्याला महत्त्वाचं कारण असं की ही जी यात्रा आहे ही बेसिकली अहमदनगरच्या संस्कृतीवर आधारित आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक या पवित्र मर्येला मानतात आणि पवित्र मर्येकडे येताना जी आपली संस्कृती आहे पायी येणं, पदयात्रा करणं, ते 80% लोक पदयात्रेने येतात. म्हणजेच ही महाराष्ट्राची पंढरी म्हणून गाजलेली आहे आणि सर्व लोक जवळ 80% लोक हे पदयात्रेने माऊलीच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या एकांक्षा, इच्छा, आकांक्षा, मनोकामना पवित्र मर्या पूर्ण करते आणि म्हणून मोठ्या श्रद्धेने हा जनसमुदाय इथे लोटलेला आहे. आणि ह्यावर्षी जास्त लोकसंख्या असल्याचं मुख्य कारण असं की करोनामुळे 2 वर्ष मनुष्य कुठेतरी चिंतनात्मक झालेला आहे आणि म्हणून त्याच्या लक्षात आलेलं आहे की परमेश्वराशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आणि म्हणूनच आज मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने आज भाविक या ठिकाणी आपल्या माऊलीच्या दर्शनाला आलेले आहे. निश्चितच पवित्र मर्या जे भाविक आलेले आहेत त्या सर्व भाविकांच्या इच्छा, आकांक्षा, संकल्प ती पूर्ण करीत आहे, करणारच आहे.